नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजन थ्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। नगरपालिकेच्या ताब्यात नसल्यामुळे गेले अनेक वर्षे खड्डेमय होत असलेला आणि अत्यंत त्रासदायक ठरलेला गुहागर नाका ते उक्ताड मराठी शाळा रस्ता नगराध्यक्ष सौ सुरेखा नितीन खेराडे आणि सहकारी नगरसेवक तसेच पालिका प्रशासन यांच्या विशेष प्रयत्नामुळे पालिकेच्या ताब्यात आला आणि आज या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष सौ खेराडे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, उक्ताड ग्रामस्थ, पालिका अधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडले। या रस्त्याच्या कामामुळे नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांना नागरिकांनी विशेष धन्यवाद दिले। पाहूया हा सोहळा। नगर परिषदेच्या स्थापनेपासून प्रलंबित राहिलेला हा महत्त्वाचा विषय मार्गी लावला। नुसताच मार्गी लावला नाही तर नगर परिषदेच्या अधिकृतपणे सदरचे दोन्ही रस्ते ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण केली। नगर परिषदेच्या नावावरती सदरची सदर ताब्यात आली आणि अतिशय चिपळूणवासियांसाठी अतिशय अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे। सन्माननीय नगराध्यक्ष, नगरसेवक, आज हा होऊ घातलेला रस्त्याचा कार्यक्रम आपण सर्वजण मिळून त्याचा साक्षी आहोत। यशाचं श्रेय घ्यायला सर्वजण तयार असतात, परंतु श्रेय न घेता जर काम करणं हे माझ्या बहिणीकडूनच शिकावं हा मोठा मी उल्लेख करतो या ठिकाणी। कारण काय, आजपर्यंत तिनं जी कामं केलेली आहेत खरोखर वाखाणण्याजोगी आहेत, म्हणूनच मी तिला शुभेच्छा पण देतो आणि तिचं अभिनंदन पण करतो। आज आमचा हा जो उत्तर कांचवड हा भाग आहे, हा रस्ता खूप वर्षे प्रलंबित होता, म्हणजे रस्ता होतच नव्हता, त्याचं बियांचेकडे तो होता, ते त्याचं वर्गीकरण आपल्याकडे करून घेऊन तिनं जो हा उपक्रम चालू केला आहे आणि ते सक्सेस करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करते, त्याला खरोखरच माझ्याकडून शुभेच्छा आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरोखर एक आनंददायक क्षण आहे हा रस्ता। म्हणजे सुरेखादाईंनी जो कामाला धडा घालवला आहे त्याचा पुढचा भाग म्हणून हा हे दोन रस्ते त्यांच्या सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन त्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला ते अतिशय अभिनंदनीय आहे। आज खरोखर सगळ्या उत्तरमधले जे रस्त्यावर घरं आहेत त्यांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही, कारण जेवढी धूळ यायची घरातून किंवा टू व्हीलरवाले चालताना पण खूप त्रास होत होता। अनेक वर्षे त्यांनी प्रयत्न करून हा रोड मंजूर करून घेतला व आज हा आनंद क्षण आलेला आहे। तरी मी सर्व नगरसेवक खास करून सुरेखाताई यांचे आभार मानतो व अभिनंदन करतो व माझे भाषण मी संपलं। भूमिपूजनासाठी उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष मॅडम, त्यानंतर सन्माननीय सर्व नगरसेवक व समोर असलेले गावातील सर्व ज्येष्ठ व तरुण, मला वाटतं सुरेखाताई जो थोडं भाग्य आहे त्यांना भाग्य म्हणजे साथ भेटते ते त्यांना आम्हीही भेटलो आणि आज बघा गुहागर बीएनसीने तुम्हाला रस्ताही तुमच्या नगरपालिकेला वर्ग केलेला आहे आणि ते वर्ग झाल्यानंतर त्या भाग्याचं सुद्धा कुठेतरी संधीमध्ये ते हे करण्यासाठी कौशल्य जे आहे ते सुरेखाताईमध्ये आहे। नगरपालिकामध्ये आज मला वाटतं त्यांना जवळपास 4 वर्ष अपेक्षा असते की आज जसे आपण खेलीमेलीच्या वातावरणात जसं इथे आपण भूमिपूजन संपन्न करतो आहे तशाच पद्धतीने सर्व कामे ही मार्गी लागली पाहिजेत। मला वाटतं आज असलेली तुमच्या सोबतच्या सर्व मंडळी हे तेवढेच चांगले आहेत आणि तेवढेच कामाची त्यांनाही सुद्धा काळजी आहे। मी अपेक्षा करतो की ज्या पद्धतीने ह्या रस्त्याचं प्रलंबित काम मार्गी लावलं आहे त्या पद्धतीने इतर विषयसुद्धा तुम्ही मार्गी लावाल व इथल्या नागरिकांचा त्रास दूर कराल एवढी अपेक्षा ठेवून मी पुन्हा एकदा अर्ज केतो। थँक्यू। धन्यवाद साहेब। मला उपस्थित असणारे नगराध्यक्ष सुरेखाताई, सर्व सभापती, गटनेते आणि या उत्तर भागातील प्रतिष्ठित नागरिको, आज उत्तरवासियांसाठी हा आनंदाचा दिवस आहे। कारण कित्येक वर्ष जो रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरित होत नव्हता तो हस्तांतरित करून घेण्याची मोठी कामगिरी ही सुरेखाताईंनी बजावली। पण ही कामगिरी बजावत असताना अनेकांना ही गोष्ट माहिती नाही की ग्वागर विजापूर हायवे चौपदरीकरणाचं ज्यावेळी काम होतं आणि या उत्तरपासून जवळजवळ सगळी बाजारपेठ उद्ध्वस्त होण्यासारखी परिस्थिती होती त्यांच्या ॲक्विजिशनमध्ये, त्यावेळी बायपासला तो रस्ता वळवून अख्खं चिपळूण शहर, बाजारपेठ, उत्ताड हे सगळं वाचवण्याचंही श्रेय त्यांनी त्यावेळी घेतलं। कारण त्यावेळी त्यांनी आमचे त्यावेळचे जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब माने यांच्यामार्फत त्यांनी अगदी नितीन गडकरींपर्यंत त्यासाठी धाव घेतली आणि चिपळूणवरचं ते संकट टळलं आणि त्यामुळे तो बायपास आता तिकडनंच हॉस्पिटलच्या तिकडनं
वर्ग झाला आणि तो वर्ग होताना हा रस्ता नगरपालिकेच्या ताब्यात आला. नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना जसं सूर्यकदाईंचं चिपळूण शहरावर लक्ष असतं त्याचवेळी स्वतःच्या प्रभागातल्या कामासाठी त्या किती आक्रमक होतात याची आम्ही सभागृहात अनुभूती घेतलेली आहे. या रस्त्याच्या कामाने आपण सर्वजण उपस्थित राहिलात, या कामाला शुभेच्छा दिल्यात, आपले सर्वांचेही आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रमंडळी, खऱ्या अर्थानं आज आपण बऱ्याच जण ऐकलं की खऱ्या अर्थानं आज आपले स्वप्न साकार होते. निश्चितपणानं या स्वप्नाचे शिल्पकार सूर्यकदाई निश्चितपणानं आहेत, कारण गेले कित्येक वर्ष हा रस्ता आपला हा बियाण सिग्रे प्रलंबित होता. गेल्याच वर्षी त्याच्यावरती निर्णय होऊन हा रस्ता आपल्या नगरपालिकेच्या ताब्यामध्ये आला आणि प्रामुख्यानं यावरती चांगल्या प्रकारचं इस्टिमेट करून हा रस्त्याचं आज भूमिपूजन आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज इथे होते. मुळात हा विजयशिणी सांगल्याप्रमाणे गुहागर विजापूर हा हायवे होता आणि तो रद्द झाला आणि तो आता लाईफ केअरकडनं बायपासनी आता तो विजापूर हायवे हा तिकडनं वळवण्यात आलेला आहे आणि त्या रस्त्याचं नुसतं वळून आलेलं नाही आहे तर मध्यंतरीच्या काळामध्ये त्यावरती एक मीटिंग झाली बी एन सीच्यामध्ये, त्याला मी पण होतो, की आपण त्या रस्त्याची जी काही उंची आहे किंवा जे काही अपडाऊन आहेत, जे काही खोल आहे किंवा काही उंची आहेत किंवा काही खड्डे आहेत, तर ते सगळे क्लिअर करून एक लेवलनी कसा रस्ता होईल त्यासुद्धा सातत्यानं प्रयत्न झाला आणि तो लेवलनी करण्याचं काम हे बी एन सीने मान्य केलेलं आहे. ही एक आपल्या आनंदाच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे. मुळात गेल्या वेळेला आपण ज्याला इकडनं रस्ता नव्हता काही घरांचं नुकसान होणार होतं, पण विजयशिवड आपल्याला एक दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल की जरी तिकडनं हायवे गेला असला तरी हा चिपळूणचं हे प्रवेशद्वार आहे आणि आपल्या चिपळूण बाजारपेठेचं प्रवेशद्वार आहे, तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये हा देखील रस्ता चांगल्या प्रकारची डागडुगी करू आणि सातत्यानं चांगला कसा राहील त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागणार आहेत, कारण का त्याच्यावरती बरीचशी गुहागरकडनं येणारी जी मंडळी आहेत त्याचा हा व्यापार, आमच्या या सर्व व्यापारी बंधूंचा व्यवसाय हा त्याच्यावरती अवलंबून आहे. तर नुसता तो आपल्याला हायवे बघून चालणार नाही तर गावातला रोडसुद्धा आपला चांगला राहिला पाहिजे, त्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करूया. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आता मोहन शेट्टी सांगितलं की सांस्कृतिक केंद्र वगैरे विषय आता मार्गी लागलेले आहेत आणि निश्चितपणे ते मार्गी लागतील, काही दिवसामध्ये आपल्या सर्वांच्या सेवेसाठी ते खुले होतील. परंतु त्याचबरोबर मी आणखीन एक आमच्या सर्व नगरसेवकांना आठवण करून देतो की बरेच वर्षापासून भाजी मंडई असेल, मटण मार्केट असेल, हे देखील प्रलंबित प्रश्न आहेत आणि ते प्रामुख्याने आमच्या सूर्यकदाईंच्या आणि आमच्या सर्वांच्या वार्डामध्ये येतात. ते देखील त्याच पद्धतीनं त्याच धर्तीनं चांगल्या पद्धतीनं सोडवून ते देखील लोकांसाठी लोकार्पण करा, खुले करा. निश्चितपणे सर्व मंडळी आपल्या पाठीशी राहतील एवढंच मी आपल्याला अभिवाचन देतो आणि या आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवराय चिपळूणच्या कार्यतत्पर नगराध्यक्ष सन्माननीय खेरडे मॅडम, या प्रभागाच्या कार्यतत्पर नगरसेविका फकीर मॅडम आणि नगरसेवक आमचे मित्र आशिषजी खातू, उपस्थित सर्व नगरसेवक, उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि बंधू भगिनींनो, गेल्या अनेक वर्षाची मागणी जरी पुरी झालेली असली तरी आपल्याला हे जे काम आहे अतिशय दर्जेदार आणि अतिशय योग्य प्रकारे करून घेणं या इथे आपली जबाबदारी आहे. घारे भिरते आकाश आणि चित्त दिजे पिलापाशी ह्या आपल्या ज्या मॅडम आहेत ह्यांचं संपूर्ण लक्ष हे शहरावर जरी असलं तरी माझ्या उत्तर भागातलं कुठलं गटराचं काम पेंडिंग आहे, कुठला रस्ता पेंडिंग आहे किंवा कुठलं काम करणं गरजेचं आहे, जे काम होतं आहे ते व्यवस्थित होतं आहे की नाही या सगळ्यावर त्यांचं अतिशय लक्ष असतं. आणि म्हणून तर मी त्यांना असं सांगतो की सांस्कृतिक केंद्र असू दे किंवा आणखीन काही कुठलेही प्रलंबित विकासाचे प्रश्न असू दे, तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊन आपण विकास कामास मार्गी लावूया. आणि आमच्या चिपळूण नगरपालिकेचे जे इंजिनियर आहेत परेश पवार ते खूप लांब थांबलेत, तर मी त्यांना विनंती करतो की हे उत्तरचं जे काम आहे ते अतिशय चांगलं दर्जेदार होणं गरजेचं आहे. कांबळीसाहेब थोडासा दर 12.5-15% तुम्ही बिलो आहात, परंतु या बिलोचा कुठलाही परिणाम याच्यावर होता कामा नये आणि कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त तुमच्या दर्जेनुसार या रस्त्याचं सिमेंट या रस्त्याचं हॉटमिक्स होऊ दे एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि हे काम जसं मनीषा कन्स्ट्रक्शनने मच्छी मार्केट ते मार्कंडी काम अतिशय छान केलं आजही त्यांचं आम्ही नाव करतो, तसं या रस्त्याला 3 वर्ष पुरी झाल्यानंतर
याच ग्रामस्थांनी तुम्हाला बोलवून इथं सत्कार करावा अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि परेश पवार असतील, आमचे इंजिनियर असतील, आमचे मुख्याधिकारी असतील, हे तुमच्या सोबत आहेत। कुठल्या प्रकारची अडचण आली तर जो मॅडम शब्द देतील तो सगळ्यांना प्रमाण असतो, एवढं बोलतो। कांबळे साहेब तुम्हाला शुभेच्छा देतो। परेश पवार तुम्ही लांब आहात, असे तुम्ही तर समोर यायला पाहिजे होतं, मी तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि मॅडम आम्ही 100% तुमच्या सोबत आहात। हे कोणते विला शेड वगैरे सगळी मंडळी आपण सोबत आहोत, एवढं बोलतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्मान होतोय अतिशय कार्यतत्परतेने। एकही दिवसाची रविवार किंवा शनिवारची सुट्टी त्यांनी घेतलेली नाही आहे। नगर परिषदेमध्ये उपस्थित राहिल्यापासून, कार्यभार घेतल्यापासून सातत्यानं त्यांनी एक आपला वेळ या कामासाठी दिलेला आहे। आपण सर्व सभागृहाने वेळोवेळी त्यांचा सत्कार देखील केलेला आहे, सर्व सन्माननीय नगरसेवकांनी त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे। तर अशाच पद्धतीने त्यांच्या कार्यकाळामध्ये या नगर परिषदेची कामं पूर्ण होत अशा शुभेच्छा आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना देऊयात। रस्त्याचं भूमिपूजन आहे, त्यानिमित्ताने श्री उक्ताड देव गणपती, श्री कालभैरव जोगेश्वरी, केदार जाखमाता आणि महालक्ष्मी साळूबाई यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच माझे सर्व सहकारी, सर्व सभापती, सर्व नगरसेवक आणि संपूर्ण चिपळूण नगर परिषद यांच्या प्रयत्नाने या रस्त्याचं खऱ्या अर्थाने आज भूमिपूजन होत आहे। आणि या भूमिपूजनासाठी उपस्थित सर्व मान्यवर, आता उशीर झाले ऊनही फार होते, पण सर्वांना मान सन्मान देते, सगळ्यांची नावं घेत नाही मोनशेट, पण सगळेच माझ्या हृदयात आहात तुम्ही, त्यामुळे सर्वांना सर्व सन्माननीय सदस्य, सर्व उपस्थित माझे ग्रामस्थ ज्येष्ठ आमचे विलासशेठ खेराडे या सर्वांना माझा सन्मानपूर्वक नमस्कार। आणि आज उद्योजक जे नासिरबाई खोत यांचा आज खरा वाढदिवस आहे, आणि या वाढदिवसानिमित्त आज हा भूमिपूजनाचा कार्यक्रम मला खूप आनंद वाटतो आहे की खऱ्या अर्थाने नगराध्यक्षाच्या या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने माझा भाऊ नासिरबाई खोत यांनी खास मला सहकार्य केलेलं आहे, आणि म्हणूनच मला आज इथे उल्लेख करायला संधी मिळाली आहे, आणि त्यांचं पण खूप मी आभार व्यक्त करते। आज इथे सर्व उपस्थित आहेत, विशेष करून अविनाश केळसकर हे खूप अभ्यासू नगरसेवक आहेत, आणि मला खूप अभिमान वाटतो आणि त्यांचेही खूप आभार व्यक्त करते की आज माझ्या या गावात म्हणे मी वॉर्डात म्हणणार नाही, कारण हा वॉर्ड सगळेच माझे आहेत, त्यामुळे माझ्या या गावात येऊन तुम्ही या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल तुमचे मी खूप आभार व्यक्त करते। आणि खरंच आपण सगळ्यांनी जातीने लक्ष देऊन अविनाश केळसकर या रस्त्याकडे लक्ष देऊया, पण एक विश्वास व्यक्त करते की ठेकेदार आपले कांबळे शेठ आहेत, ते गोळकोटचा पण सुंदर रस्ता केलेला आहे, पावसाळा गेलेला आहे, इथे नगरसेवक गोटे मॅडम आहेत, दांडेकर आहेत, आणि सभापती आमचे बांधकाम सभापती मनोजी शिंदे आहेत, यांनीसुद्धा उभं राहून उत्तम काम करून घेतलं। आणि कांबळे शेठ बद्दल मी विश्वास व्यक्त करते की नक्कीच हा रस्ता उत्तम करतील असा मला विश्वास वाटतो आहे, 10 काय 15 वर्ष टिकेल। आणि गणपती गजाननला आणि कालभैरवाला पण नारळ दिलेला आहे, त्यामुळे ते काम तुमच्याकडून उत्तम करून घेतील असा मला विश्वास वाटतो। आज सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे, मला वाटतं ही सगळी कौतुकाची थाप आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं काम होतं आहे असं मला वाटतं, आणि म्हणूनच तुम्ही आज मला कौतुकाची थाप देता। इथे इब्राहिम शेठ डलवाई आहेत, अनेक रवी पवार असतील मिरजोळचे, अनेक कोंढ्यापासूनचे लोक, बऱ्याच म्हणजे उक्ताडच्या लोकांचे फोन नव्हे तर उक्ताडपासून पुढे अनेक गावं आहेत, त्या लोकांचे अनेकांचे फोन मला यायचे, पण मलाही खूप वाईट वाटायचं की करू काय, रस्ता तर व्हायला हवा पण माझ्या ताब्यात नव्हता, म्हणून मोरेसाहेब असतील, सीओ साहेब असतील, या सगळ्यांनी उत्तम प्रकारे प्रयत्न केले आणि हा रस्ता वर्ग कसा होईल त्यासाठी खूप प्रयत्न केले, त्यामुळे आज सगळे आजूबाजूच्या गावाचे पण लोकं आलेत, त्यांचे मी आभार व्यक्त करते। आणि हा रस्ता उत्तम प्रकारे होईल, उर्वरित कामं मोहनशेटनी आम्हाला आश्वासन दिले, मोदी असतील, उमेश जी आहेत, सगळ्यांनी आश्वासन दिले आणि उत्तम प्रकारे काम होईल। मोदीजी म्हणाले काय घार आहे पिल्ला का, घार उडते आकाशी आणि लक्ष दिजा पिल्ला भाषी, नक्कीच उक्ताडवासियांना सांगेन बघा कसा टोमणा मारला मला। शहराकडे लक्ष आहेच, पण सर्वाधिक उक्ताड गावात आहे, कारण माझं जन्मगाव आहे, माझं सासर आहे, माझं माहेर आहे, त्यामुळे नक्कीच माझं हे इथे हे हृदयच आहे माझं, आणि नक्कीच माझं लक्ष ह्या गावाकडे सदैव असणार आहे, पदावर असू दे किंवा नसू दे, काही अडचणी असतील तर कधीही हाक मारा,
की सदैव तुमच्या पाठीशी आहे. आज इथे सर्व उपस्थित राहिलात, मला खूप आनंद वाटला. आणि हा कार्यक्रमाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात करूया. आणि सर्व सन्माननीय सदस्य असेच पाठीशी राहा. उर्वरित प्रलंबित कामं आहेत उमेशजी, मला वाटतं तुमच्या हातातच आहे सगळं, असं मी सगळे माझे ग्रामस्थ आहेत त्यांना सांगते की उमेश जे आहेत आम्ही विकास कामच करतो त्यामुळे प्रश्न येत नाही आहेत. मम्मजी फकीर असतील आज इथे, सतीशप्पा खेडेकर पण आलेले आहेत, तेही माझं नेहमी वारंवार कौतुक करत असतात, त्यांचेही मी आभार व्यक्त करते. आज मला वाटतं आमच्या शिक्षण सभापती सपादाई गोटे ह्यांनी सुद्धा एक एस्टिमेटची कॉपी मागितली अभ्यासाला. कामिशेट लक्षात ठेवा, त्यामुळे तुम्हाला एस्टिमेटप्रमाणे काम करावं लागेल. आमचे अभ्यासू नगरसेवक आहेत सगळे, आणि त्या एस्टिमेटच्या बाहेर जाऊन आपल्याला कामच करायची नाही आहे, त्या एस्टिमेटमध्येच कामं करायची, वाढीव होणारच नाही मनशेट. त्यामुळे तुम्हीही पत्र दिलं तरी मी एक रुपयाचं वाढीव काम करून देणार नाही, जरी माझ्या वॉर्डातलं असलं तरी. आणि सगळ्यांनी आपण इथे शेवटचं मोहन शेटने सांगितलं की शेवट गोड व्हायला पाहिजे, संक्रांतीचे दिवस आहेत, आता तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. पण खऱ्या हाताने कांबळीशेटने पेढेच आणलेत. आपण कार्यक्रम चांगला करू संक्रांतीचा उमेशजी, येणाऱ्या सभागृहात तिळगुळाचा कार्यक्रम निश्चितच होईल. आणि खरंच शेवट आपण चांगला करतोय. इथे माझे खंदे कार्यकर्ते उजवाडावा आहात, परिमलजी भोसले आणि आशिषजी खातू, खरोखर हे नगरपालिकेत उत्तम प्रकारे मला चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात. आणि माझे सल्लागार म्हणायला काही हरकत नाही, विजय शेटजी तळे हे नेहमीच माझ्या पाठीशी उभे असतात. काही अडचणी आल्या, काही भानगडी आल्या तर नेहमीच ते सोडवत असतात, त्यामुळे विजय शेटजी त्यांचासुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करते. आज इथे खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करेन की बांधकाम विभाग, चिपळूण नगर परिषदेचं बांधकाम विभाग खऱ्या अर्थाने हे ॲक्टिव्ह आहे आणि त्यांच्यामुळेच आज शहरातली उत्तम कामं घडत आहेत. आज सभागृहाने सुद्धा आनंदाचा ठराव अभिनंदनाचा ठराव परेशजी पवार यांचा मांडलेला आहे. आणि खरोखर परेश पवार आल्यापासून इंजिनियर आमचे तिथपासून खऱ्या हाताने आमची एस्टिमेट्स होतात, त्याबरोबर आमचे सचिन शिंदे आहेत, सगळेच ती टीम उत्तम प्रकारे काम करते. परेशजी पवार यांच्यासोबत काम करणारे खऱ्या हाताने कारकुनी, म्हणजे फटाफट सगळे लेटर तयार करणे, टी एसला पद्धत देणं, अमुक बऱ्याच काही गोष्टी असतात, परेश पवार सही करत असतात, पण सगळं खऱ्या हाताने काम लिखाणाचं सचिन शिंदे करतो आहे, त्यामुळे त्याचेही खूप मी आभार मानते. आणि सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व नगरसेवकांचं, सर्व पाहुण्यांचं आणि सर्व माझे ग्रामस्थ या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि इथेच थांबते. एक धन्यवाद द्यायचं राहिलं आपले चिपळूणचे मुख्याधिकारी, त्यांनाही थोडे डेंग्यूमुळे ते आजारी आहेत, त्यांचे मी खूप आभार मानते, कारण ते आल्यामुळे आमची कामं पण खूप छान झाली. आणि इथे अनंत मोरे आहेत, ते पण खूप छान काम करत असतात नगरपालिकेमध्ये, उत्तम प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि काही काम सांगितलं मग कुठलीही अडचण असू दे की तातडीने ते काम करत असतात, त्यामुळे अनंत मोरे प्रशासकीय अधिकारी यांचेही मी खूप आभार व्यक्त करते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्यांचा ओघ असाच चालू राहील. पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.